देशभरातील 9 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा 14वा हप्ता जमा झालाय, तर महाराष्ट्रातील 85,66,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी 2,000 रुपये जमा करण्यात आले. अकोल्यात लसणाची आवक 370 क्विंटल झाली असून त्यामध्ये किमान 10,000 ते कमाल 15,000 रुपये दर मिळतोय. ब्रॉयलर कोंबड्याचे भाव एकाच महिन्यात जवळपास निम्मे झाले. राज्यात ब्रॉयलर भाव 140 वरून 75 रुपयांवर आले, तर अंड्याचे भावही 5.5 रुपयांवर 3.5 ते 4 रुपयांवर आल्याने याचा मोठा आर्थिक फटका पोल्ट्री उद्योगाला बसतोय. कोणत्याही कंपनीचं खत बाजारामध्ये आणण्यापूर्वी त्या खतांची चाचणी करून त्याचं प्रमाणीकरण करणं अनिवार्य आहे. अप्रमाणित खत कोणत्याही परिस्थितीमध्ये बाजारात येणार नाहीत याचीही काळजी कृषी विभाग घेत असून यापुढे अधिक गांभीर्यानं ती काळजी घेतली जाईल असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं. भाताचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या मावळ तालुक्यात भात लागवड 94% पूर्ण झाली आहे. यंदा मावळात समाधानकारक पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांनी इंद्रायणी तांदुळासह आंबे मोहर कोलम फुले समृद्धी हे भाताचे वाण शेतात लागवड केले. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यामधील 13 जिल्ह्यांमध्ये 100%हून जास्त अतिवृष्टी झाल्यामुळे विविध पिकं आणि फळबागा नष्ट झालेल्या आहेत. तेलंगणातील मेडक जिल्ह्यात एका शेतकऱ्यानं टोमॅटोचे पीक विकून गेल्या 15 दिवसात सुमारे 2 कोटी रुपये कमावले. अतिवृष्टीमुळे शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं सुरू करावेत. ज्या ठिकाणी शेतजमिनी खरडून गेलेल्या असतील त्या ठिकठिकाणी देखील पंचनामे त्वरित करावेत असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले. पंजाबमध्ये कापसाची आवक 1,230 क्विंटल झाली असून त्यात किमान 6,925 ते कमाल 7,333 रुपये दर मिळतोय. नांदगाव तालुक्यामध्ये अजूनही काही ठिकाणी पेरणी झालेली नाहीये, तर काही ठिकाणी नुकत्याच पेरण्या होऊन पिकं छोटी असल्यामुळे पावसाअभावी पीक करपण्याची स्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. राज्यातील अतिवृष्टीने अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या तुफान पावसामुळे आतापर्यंत अंदाजे 8 लाख हेक्टरहून अधिक पिकं नष्ट झाली आहेत. पुण्यामध्ये गव्हाची आवक 415 क्विंटल झाली असून त्यामध्ये किमान 3,800 ते कमाल 5,000 रुपये दर मिळतोय. चंद्रपूरमध्ये सफरचंदाची आवक 39 क्विंटल झाली असून त्यात किमान 7,000 ते कमाल 22,500 रुपये दर मिळतोय. अकोला जिल्ह्यात जुलैमध्ये झालेल्या समाधानकारक पावसानंतर पेरण्यांना वेग आलाय. आता संपूर्ण क्षेत्र लागवडीखाली आलेलं आहे. अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे काही ठिकाणी पीक खरडून गेल्यामुळे या क्षेत्रावरती पुन्हा पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आली आहे. बीडमध्ये तुरीची आवक 60 क्विंटल झाली असून त्यात किमान 9,300 ते कमाल 9,675 रुपये दर मिळतोय. दौंड तालुक्यामधील चिरेगाव मधील 20 ते 25 शेतकऱ्यांनी पेरणी केलेली बाजरी 20 दिवस होऊन देखील उगवली नाहीये, त्यामुळे बाजरीचं बोगस बियाणं शेतकऱ्यांच्या पदरी पडलं असून शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय. वाशिम मध्ये हरभऱ्याची आवक 150 क्विंटल झाली असून त्यामध्ये किमान 4,665 ते कमाल 5,100 रुपये दर मिळतोय. राज्यात मागच्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. दरम्यान होत असलेल्या पावसामुळे फळभाज्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे दर भडकलेले आहेत. मागील 2 महिन्यांपासून 150 ते 180 रुपये प्रति किलो टोमॅटोचा भाव झालेला आहे. किरकोळ बाजारामध्ये 30 ते 40 रुपये किलोनं दरवाढ झाली आहे. कोल्हापूरमध्ये टोमॅटोची आवक 126 क्विंटल झाली असून त्यात किमान 2,000 ते कमाल 8,000 रुपये दर मिळतोय. दौंड तालुक्यामध्ये जलसंपदा विभागाकडून खासगी आणि सहकारी पाणी उपसा करणाऱ्या लाभधारक शेतकऱ्यांना 1/4 पाणीपट्टी आकारली जाते. पाणी उपसा करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला बंदिस्त जलनलिकेवरती जलमापक यंत्र बसवणं बंधनकारक केलं आहे.